काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची चिंता ना नेत्यांना आहे ना पक्ष नेतृत्वाला मंत्रिपदं मिळवण्यासाठीच केवळ काँग्रेसचा वापर केला जातोय त्यामुळे काँग्रेसशी आज मोठ्या प्रमाणावर पिछेहाट होऊन हा पक्ष आता तिसऱ्या क्रमांकापर्यंत खाली आलाय अशी तिखट प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली काँग्रेसचं अस्तित्व आता राहील आहे कुठं असा सवालही नामदार पाटील यांनी उपस्थित केला गेल्या अडीच वर्षात राज्य अधोगतीला जात होतं ते शिंदे फडणवीस सरकारनं सावरलंय आता आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू असा विश्वासही विखे पाटील यांनी दिला काँग्रेस पक्ष आणि अहमदनगरचं बडं राजकीय प्रस्थ म्हणजे विखे पाटील घराणं संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात घालवलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील आता भाजपमध्ये आहेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्रिपद मिळालेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील आज प्रथमच कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुजय पाटील रणजितसिंह निंबाळकर होते विमानतळावर नामदार पाटील यांचं स्वागत खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आवाडे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे राहुल चिकोडे महेश जाधव अशोक देसाई राहुल आवाडे यांच्यासह मान्यवरांनी केलं यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विमानतळावरच पत्रकारांशी संवाद साधला सध्या विधीमंडळात काँग्रेस पक्षाला कोणतंही पद मिळालेलं नाही तसंच हा पक्ष आता तिसऱ्या क्रमांकावर आलाय यासंबंधी नामदार पाटील यांना विचारता त्यांनी काँग्रेस पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वार्यस्थ राहिलं आहे ना, ना पक्ष नेतृत्वाला राहिला आहे या पक्षाचा वापर काहींनी मंत्रिपद मिळवण्यासाठीच केला अशा शब्दात काँग्रेसवर हल्लाबोल केला हे सत्ते मंत्रिमंडळात पद मिळ मंत्री मंत्री पदासाठी होतो काँग्रेस पक्षासाठी मात्र नेते मंडळी स्वारस्य राहिले आणि पक्ष नेतृत्वाला राहिले महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या अडीच वर्षाच्या काळात राज्याची अधोगती झाली ही अधोगती थांबवण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारनं केलं हे सरकार आता जनतेच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी जनतेपर्यंत सर्वांच्या हिताचे निर्णय शिंदे फडणवीस सरकार घेईल असंही नामदार विखे पाटील यांनी मत व्यक्त केलं मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अतिशय सकारात्मक आहे आणि भूमिकाही का तर जनतेचं म्हणायचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे आम्ही जनतेच्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करू या राज्याची जी पिछाडी झाली होती मागच्या अडीच वर्षांमध्ये राज्याचं राज्य अधोगतीकडे चाललं होतं आता याचं पुनर्वैभव राज्याला निर्माण करून देण्याचा आता आमचा प्रयत्न यावेळी नामदार पाटील यांनी वाळू माफियांवरही भाष्य केलं वाळू माफिया ही महाराष्ट्राला लागलेली भ्रष्टाचार आणि गुंडगिरीची कीड आहे या किडीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं नामदार पाटील यांनी नमूद केलं वाळू वाळू तस वाळू माफियांचा उच्चार जो आहे हा संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो काही केवळ नगर पुरतं नाही पण ही कीड किडे ज्यातून गुन्हेगारीकरण अनेक अवैध धंद्यातून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होता एक सर्वांकरी धोरण त्यासाठी आणावं लागेल मंत्रिमंडळापुढे जाताना जाताना परंतु हा अवैध उपसा जो आहे वाळूचा त्यातून निर्माण झालेल्या ह्या सगळ्या ज्या अनैतिक गोष्टी आहेत याला थांबवणं याला माझं प्राधान्य राहणार शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे याबद्दल विचारता शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्या पद्धतीनं काम केलं जाईल असं विखे पाटील यांनी नमूद केलं दरम्यान नामदार विखे पाटील यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचंही दर्शन घेतलं यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं